नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मॅटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, वेळ न गमवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणलास, अभिनेत्री गौरी नलावडेच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे। बघूया कोण आहे तो व्यक्ती आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वप्नांच्या पलीकडे मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच गौरी नलावडे स्वप्नांच्या पलीकडे मालिकेतील वैदही आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे। तिने फारच कमी काळात ती प्रेक्षकांची मनं जिंकली आहे। त्यानंतर गौरी अनेक मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला देखील आली। गौरीच्या या प्रवासात तिच्या आई वडील तर तिच्या पाठीशी होतेच, मात्र आणखी एक व्यक्ती तिच्या बरोबर कायम असायची, ती म्हणजे तिचे छोटू दादा। छोटू दादा अनेक वर्ष गौरी सोबत असायचे, मात्र त्यात छोटू दादाचं अचानक निधन झालं आहे। त्याच्या जाण्याचं कारण गौरीने अजूनही सांगितलेलं नाही, पण गौरी आणि छोटू दादाचं फार जवळचं नातं होतं हे मात्र नक्की। गौरीनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे। गौरी आजवर शूटिंगसाठी कोणत्याही ठिकाणी जात होती, तिथे छोटू दादा तिच्या बरोबर असायचे, तिच्या कुटुंबातील ते एक सदस्य झाले होते। छोटू दादाच्या अचानक जाण्यानं गौरीला मोठा धक्का बसला आहे। छोटू दादा केवळ गौरीचे दादा नव्हते, तर मराठी सिनेसृष्टीतील अनेकांचे लाडके दादा होते। छोटूच्या निधनाची बातमी देत गौरी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे। गौरीनं भावुक होत म्हटलंय, मॅम मी विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणलास, जिथे असशील तिथे छान राहा छोटू, आई बाबा निकिताची काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे। गौरीच्या भावुक पोस्टवरून छोटू दादा तिच्यासाठी किती महत्वाचे होते आणि जवळचे होते हे दिसत आहे। मध्यंतरी अभिनेता संतोष जुवेकरला एका मुलाखतीत त्याला गौरी नलावडेकडून तुला काय चोरावं असं वाटेल असा प्रश्न विचारला होता, त्यावर उत्तर देत संतोषनं मी गौरीचा छोटू चोरेन असं म्हटलं होतं। छोटू म्हणजेच गौरीचा छोटू दादा। सिनेसृष्टीतील सगळ्यांनाच कलाकारांना छोटू दादा माहीत आहे, त्यांच्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया। धन्यवाद।